जय हिंद मित्रांनो, एग्जाम जीके मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती परीक्षा सुरू आहेत आणि या परीक्षेमध्ये 1 नोव्हेंबरपासून ते आजपर्यंत ज्या ज्या दिवशी परीक्षा झालेली आहे तर त्या दिवशी पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते तर तेच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, विचारलेले प्रश्न तर आपण पाहतच आहोत आणि त्याच्यावर आधारित येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी संभाव्य प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात तर तेसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर याच्या आधी आपण जवळपास 3 व्हिडिओ घेतलेले आहेत मित्रांनो, विचारलेले प्रश्न प्लस संभाव्य प्रश्न, ओके। तर त्या 3 व्हिडिओमध्ये आपण जवळपास 150 प्लस प्रश्नांचा सराव केलेला आहे, जवळपास 450 प्लस प्रश्नांचा सराव त्या 3 व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे। तर हा व्हिडिओ आपला 4था असणार आहे मित्रांनो, जवळपास 550 प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। ज्याने कोणी ते 3 व्हिडिओ पाहिले नसतील तर व्यवस्थित पाहून घ्या, अत्यंत महत्त्वाचे आहेत। येणाऱ्या काळामध्ये सर्व एक्झामसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर चला मग आजच्या व्हिडिओला लगेच सुरू करूया। बघा, प्रश्न कशा प्रकारचे विचारण्यात आलेले होते आणि येणाऱ्या काळामध्ये संभाव्य प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात, ओके। तर बघूया मग, PMFBY ही योजना कशाशी संबंधित आहे। बघा, PMFBY ही योजना कशाशी संबंधित आहे, तर ही पीक विम्याशी संबंधित ही योजना आहे। तर याचा फुल फॉर्म काय आहे मग, तर बघा मग, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, ओके, प्रधानमंत्री फसल बीमा योजना। तर बघा मग, प्रधानमंत्री फसल बीमा योजना ह्याची सुरुवात कधीची आहे विचारू शकतात प्रश्न, तर 18 फेब्रुवारी 2016 याची सुरुवात आहे। त्याच्यानंतर पुढची आहे बघा, प्रधानमंत्री जनधन योजना महत्त्वाची आहे। बघा, प्रधानमंत्री जनधन योजना याची सुरुवात कधीची आहे, तर 20 ऑगस्ट 2014 सुरुवात आहे। पुढची आहे बघा, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना। बघा, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना याची सुरुवात कधीची आहे मग, तर 26 मार्च 2020 याची सुरुवात आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले कोणते आहेत आणि त्यावर आधारित संभाव्य प्रश्न हेच आपण पाहत आहोत। याच्या आधीसुद्धा 3 व्हिडिओ घेतलेले आहेत, ज्याने कोणी पाहिले नसतील तर व्यवस्थित पाहून घ्या। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, याचे सर्वांची PDF आपण टेलिग्राम चॅनलला देत असतो आणि इतर माहितीसुद्धा आपण लगेच अपडेट टेलिग्राम चॅनलला देत असतो। त्याच्यामुळं टेलिग्राम चॅनल सर्वांनी आधी जॉईन करा, ओके। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। बघूया पुढचा प्रश्न, मानवी रक्ताचा PH साधारणतः किती असतो। बघा आता, मानवी रक्ताचा PH साधारणतः किती असतो, तर किती असतो मग, तर 7.35 ते 7.45 याच्या दरम्यान मानवी रक्ताचा PH असतो, ओके। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे। बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले विचारले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे, तर ते आहे सागरेश्वर अभयारण्य, जे की सांगली जिल्ह्यामध्ये आहे, सागरेश्वर अभयारण्य। पुढचं महत्त्वाचा पॉईंट बघा मग, कर्नाळा अभयारण्य कोठे आहे, तर रायगड या ठिकाणी आहे। कशासाठी, तर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध हे अभयारण्य आहे। पुढचे आहे बघा, देऊळगाव रेहकुरी अभयारण्य कुठे आहे, तर अहमदनगर या ठिकाणी आहे। कशासाठी, तर काळविटांसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे। पुढचे आहे बघा, भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे, शेकरूसाठी प्रसिद्ध हे अभयारण्य आहे। पुढचे आहे बघा, राधानगरी अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, गव्यांसाठी प्रसिद्ध आहे। पुढचे आहे बघा, मयुरेश्वर सुपे अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे, मोरांसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे नाव काय आहे। बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे नाव, तर हे अहमदनगर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर। बघा मग, सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर, मग सर्वात लहान जिल्हा कोणता आहे, तर मुंबई शहर, ओके। मग सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे मग, तर छत्रपती संभाजी महाराज नगर। बघा, सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजी महाराज नगर, ओके। आणि सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे, तर कोकण विभाग, ओके, कोकण विभाग। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र बँकेचे नोंदणी वर्ष काय आहे। बघा, महाराष्ट्र बँकेचे नोंदणी वर्ष काय आहे, तर 16 सप्टेंबर 1935 हे महाराष्ट्र बँकेचे नोंदणी वर्ष आहे। कार्यान्वित कधी झाली मग, तर 8 फेब्रुवारी 1936 ही महाराष्ट्र बँक कार्यान्वित झाली, ओके, 8 फेब्रुवारी 1936। आणि राष्ट्रीयकरण कधी झाले मग, तर 19 जानेवारी 19 जुलै 1969, ओके।
पुढचा प्रश्न पहा, साफ्था ही सुविधा कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? बघा, SAFTA, साफ्था ही सुविधा कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? तर ही बघा सार्क, सार्क या संघटनेशी संबंधित आहे. तर सार्क याचा फुल फॉर्म काय आहे मग? तर साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. ओके, मग स्थापना कधीची आहे मग? तर 8 डिसेंबर 1985. ओके, 8 डिसेंबर 1985 स्थापना आहे. कुठे? तर ढाका या ठिकाणी स्थापन झाली. ओके, मुख्यालय कुठे आहे मग? तर काठमांडू या ठिकाणी मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? बघा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी आहे. स्थापना कधीची आहे महत्त्वाची आहे बघा? 1998 ची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कोणत्या शिखरास ओळखले जाते? बघा, महाराष्ट्राचे एव्हरेस्ट, तर कोणते शिखर आहे मग? तर कळसुबाई शिखर. ओके, बघा मग, कळसुबाई शिखर किती उंचीचं आहे? तर 1646 मीटर त्याची उंची आहे, जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे मग? तर साल्लेर शिखर दुसऱ्या क्रमांकाचं आहे, 1567 मीटर त्याची उंची आहे, जे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तिसऱ्या क्रमांकाचं आहे बघा महाबळेश्वर, 1438 मीटर उंची आहे, जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतात आयोजित करण्यात आलेला 2022 मधील AFC म्हणजेच आशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन महिला आशिया कप कोणत्या संघाने जिंकला? बघा, भारतात आयोजित करण्यात आला होता हा AFC फुटबॉल कॉन्फेडरेशन महिला आशिया कप, तर हा जिंकलेला आहे चीन या देशाने, चीनने जिंकलेला आहे. तर उपविजेता कोण आहे मग? तर दक्षिण कोरिया उपविजेता आहे, दक्षिण कोरिया. ओके, पुढचा प्रश्न, भारतात लोकसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत? बघा, भारतात लोकसभेचे, बरं का, लोकसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत? तर लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. ओके, 543. त्याच्यानंतर बघा, लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यामध्ये आहेत मग? तर उत्तर प्रदेशमध्ये आहेत. लोकसभेच्या सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशमध्ये किती आहेत? तर 80 आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे? बघा, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे विधानसभेची, बरं का? तर ही आहे 288. ओके, मग सर्वाधिक विधानसभेची सदस्य संख्या कोणत्या राज्याची आहे? तर ही उत्तर प्रदेश राज्याची आहे. किती आहे मग? तर 403. ओके, 403. पुढचा प्रश्न, एकेश्वर निष्ठाची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? बघा, एकेश्वर निष्ठाची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर हा न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सोपासुद्धा आहे. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 या दिवशी झाली. पुढचा प्रश्न पहा, ऑगस्ट 2023 मध्ये कोणाची NGT म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली? बघा, ऑगस्ट 2023 मध्ये NGT चे चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची मग? तर न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली. तर बघा मग, NGT ची स्थापना कधीची आहे? तर 18 ऑक्टोंबर 2010, 18 ऑक्टोंबर 2010 ची NGT ची स्थापना आहे. पुढचा प्रश्न बघा, RBI चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? बघा, RBI चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत मग? तर शक्तिकांत दास हे RBI चे सध्याचे गव्हर्नर आहेत. तर हे कितवे आहेत मग? तर 25वे आहेत. 25वे हे RBI चे गव्हर्नर आहेत, शक्तिकांत दास. तर बघा मग, RBI ची स्थापना कधीची आहे? तर 1 एप्रिल 1935. आणि मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी RBI चे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मूलभूत हक्काची अंमलबजावणी करण्याचा हक्क कोणत्या कलमात सांगितलेला आहे? बघा, मूलभूत हक्काची अंमलबजावणी करण्याचा हक्क कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? तर हा कलम 33 मध्ये सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, RBI चे मुद्रा संग्रहालय कोठे आहे? बघा, RBI चे मुद्रा संग्रहालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी RBI चे मुद्रा संग्रहालय आहे. तर आत्ताच आपण पाहिलं, स्थापना कधीची आहे RBI ची? 1 एप्रिल 1935. आणि मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न,
राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, राष्ट्रीय लसीकरण दिवस तर हा 16 मार्च या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात 2022-2023 या वर्षासाठी सर्वाधिक FDI गुंतवणूक झाली? बघा, कोणत्या राज्यामध्ये 2022-23 या वर्षासाठी सर्वाधिक FDI गुंतवणूक झाली? तर ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक FDI गुंतवणूक झाली. किती टक्के झाली विचारलं तर 29% झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा कर्नाटक राज्य. त्याच्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये किती FDI गुंतवणूक झाली तर 24%. आणि तिसरा आहे गुजरात, तिथे किती तर 17%. ओके, बघूया पुढचा प्प्रश्न. 0 ते 6 वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा कोणता? बघा, 0 ते 6 वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा, सर्वात कमी विचारलं आहे बरं का, तर हा बीड जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, RBI कडून मौद्रिक धोरण किती महिन्यांनी जाहीर केले जाते? बघा, RBI कडून मौद्रिक धोरण किती महिन्यांनी जाहीर केले जाते तर हे दर 2 महिन्यांनी जाहीर केले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कोणत्या दिवसापासून लागू करण्यात आला? बघा, महाराष्ट्रात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कोणत्या दिवसापासून लागू करण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे, तर हा 1 जून 1959 लागू करण्यात आला. 1 जून 1959. पुढचा प्रश्न, G20 या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, G20ची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर बघा मग 26 सप्टेंबर 1999 या काळात या दिवशी G20 संघटनेची स्थापना झाली. तर एकूण सदस्य किती आहेत मग, तर 21 एकूण सदस्य आहेत, 21 बरं का. आणि आता नेमकाच आत्ताच 2023 21वा सदस्य सामील झालेला आहे. तर कोणता आहे मग 21वा सदस्य, तर आफ्रिकन युनियन हा सदस्य आत्ताच सामील झालेला आहे. ओके, तर बघा मग 17वी परिषद 2022 कुठे भरली होती किंवा कुठे पार पडली, तर इंडोनेशिया या ठिकाणी 17वी परिषद 2022 पार पडली. त्याच्यानंतर बघा आता आपल्या भारतात पार पडली होती 2023 18वी परिषद. ओके, 18वी परिषद 2023 भारतात पार पडली. आणि पुढची आता 19वी परिषद 2024 कुठे पार पडणार आहे, तर ब्राझील या ठिकाणी 2024 19वी परिषद पार पडणार आहे. बघूया पुढचा प्रश्न, दक्षिण आशियाई ई कॉमर्स समिट कोणत्या देशाने आयोजित केली होती? बघा, दक्षिण आशियाई ई कॉमर्स समिट कोणत्या देशाने आयोजित केली होती, तरी श्रीलंका या देशाने आयोजित केली होती कोलंबो या ठिकाणी. ओके, पुढचा प्रश्न, DPIIT अहवाल कोणत्या तारखेला प्रकाशित करण्यात आला? बघा, DPIIT अहवाल कोणत्या तारखेला प्रकाशित करण्यात आला, तर सर्वप्रथम DPIIT याचा फुल फॉर्म काय ते लक्षात घ्या. तर काय मग, तर डिपार्टमेंट फॉर प्रमोशन फॉर इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड हा DPIIT फुल फॉर्म आहे. आणि हा कोणत्या तारखेला प्रकाशित करण्यात आला, तर हा 3 मार्च 2023 या तारखेला प्रकाशित करण्यात आला. पुढचा प्रश्न पाहूया, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस कधी असतो? बघा, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस तर हा 29 ऑगस्ट या दिवशी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असतो. तर मग बघा मग हाच दिवस आपण भारतामध्ये राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके, पुढचा प्रश्न, लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, लोकायुक्त विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य तर हे उत्तराखंड आहे, उत्तराखंड. ओके, पुढचा प्रश्न, आत्मीय सभेची स्थापना कोणी केली होती? बघा, आता आत्मीय सभेची स्थापना तर ही स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी केली होती. पुढचा प्रश्न, 1849 परमहंस सभेची स्थापना कोणी केली होती? बघा, कधी तर 1849 कशाची, तर परमहंस सभेची स्थापना आणि कोणी केली होती विचारलेलं आहे, तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1849 परमहंस सभेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, 2023 पद्मविभूषण पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीस मिळाला? बघा, 2023 पद्मविभूषण पुरस्कार महाराष्ट्रामधील कोणत्या व्यक्तीस मिळाला, तर महाराष्ट्रामधील झाकीर हुसेन यांना 2023 पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. हे कला क्षेत्रातील आहेत.
पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान किती टक्के FDI गुंतवणूक झाली? आत्ताच आपण वर पाहिलं, बघा महाराष्ट्र राज्यामध्ये जानेवारी ते मार्च 2023 एकूण 29% गुंतवणूक झाली. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती शहर आहेत? बघा स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर असलेले शहर आहे इंदोर. ओके, प्रथम क्रमांकावर इंदोर आहे, दुसऱ्या क्रमांकावर आग्रा हे शहर आहे आणि तिसऱ्या ठाणे हे शहर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्टार्टअप युनिकॉर्नच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? बघा स्टार्टअप युनिकॉर्न च्या बाबतीमध्ये आपल्या भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर आपल्या भारताचा 3रा क्रमांक लागतो. मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर अमेरिका. आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर चीन. हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न बघा. आशियाई पॅरा गेम्समध्ये तिरंदाजीमध्ये 2 सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा आशियाई पॅरा गेम्समध्ये तिरंदाजी मध्ये 2 सुवर्णपदक, बरं का, 2 जिंकले तिने, तर अशी 2 सुवर्णपदक जिंकणारी भारतातील पहिली महिला कोण आहे? तर शीतल देवी त्यांचं नाव आहे, शीतल देवी. ओके, पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती? बघा महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना, तर बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनची स्थापना कधी झाली? बघा ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनची स्थापना, महत्त्वाचा प्रश्न आहे, तर ही स्थापना 1950 झाली. ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनची स्थापना 1950. पुढचा पॉईंट, पहिली आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप कधी पार पडली? मग तर 1980. बघा 1980 पहिली आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप पार पडली, 1980. पुढचा पॉईंट, पहिला कबड्डी वर्ल्ड कप कधी संपन्न झाला? मग तर पहिला कबड्डी वर्ल्ड कप 2004 आयोजित करण्यात आला होता. ओके, आणि मुंबई या शहरामध्ये. अशा प्रकारचे मित्रांनो हे अत्यंत महत्त्वाचे जिल्हा परिषद भरती परीक्षा सध्या चालू असलेल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न होते आणि त्याच्यावर आधारितच आपण संभाव्य प्रश्न देखील घेतलेले आहेत. येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित पहा. आणि याच्या आधीसुद्धा आपण 3 व्हिडिओ घेतलेले आहेत, प्रत्येक व्हिडिओमध्ये 150 प्रश्न आपण घेतलेले आहेत, सर्व प्रश्न विचारलेले आणि संभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत. व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू, धन्यवाद.